मित्रांनो, परत एकदा आपण आपल्या यूट्यूब चॅनल डॉक्टर भूषण्स बायोलॉजी मध्ये एकत्र येत आहोत. आता मला काय म्हणायचे, आता हे थंडीचे दिवस सध्या तुम्ही बघितले असेल, थंडी खूप पडत आहे. आणि थंडीमुळे काय होते, आपली त्वचा जी त्वचा ड्राय होते, त्वचा रुक्ष होते. मग ड्राय त्वचेला काय, आपण विविध ब्रँड्स वापरतो. चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या हायर ब्रँड जे खूप कॉस्टली असतात असे ब्रँड आपण वापरतो. पण मग पूर्वीपासून आपण काही गोष्टी शिकत आलोय की आजीबाईचा बटवा ही गोष्ट आपण ऐकली, किंवा आयुर्वेदिक झाडे काही आहेत ज्यांच्यापासून खूप सारे विकार आपण बरे करू शकतो. मग असंच काही यामध्ये आहे का जी आम्ही स्वस्तात कमीत कमी खर्चात आम्ही एखादा उपाय करू शकतो, की जे असं मिश्रण तयार करू शकतो ज्या मिश्रणाअंती आम्ही आपली जी त्वचा आहे त्या त्वचेला या ड्रायनेस पासून मुक्ती देऊ शकतो, किंवा तुमची त्वचा जी ती स्मूथ एकदम मऊ आणि कोमल होऊ शकते आणि तेजस्वी होऊ शकते. हा व्हिडिओ घेऊन आज आपण डॉक्टर भूषण्स बायोलॉजी मध्ये आलेलो आहोत. तर स्किन जो आहे, स्किन प्रॉब्लेम जो आहे, त्यामुळे आज बहुतेक जण फेस करत आहे. बहुतेक जण त्या प्रॉब्लेममुळे आज प्रत्येक जण जे यंग लेडीज अँड जेंट्स आहे, यंग मुलं मुली आहेत, ते त्यामुळे सफर होत आहेत. तर त्याच्यासाठी काही उपाय आहे का, त्या उपायाकडे आज आपण वळत आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी, आताच तिळगुळाचा सण झाला, त्यामध्ये तिळगुळ खाल्ले असतील. तर तीळ हा जो आहे, तीळ ही जी वनस्पती आहे, ही यावर कशी उपाय गुणकारी आहे, हिचा आपण कसा उपयोग करू शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. आजचा हा घरगुती उपचार आपण कसा करू शकतो कमीत कमी खर्चात, त्या पद्धतीचा हा व्हिडिओ बनवला आहे. तर सगळ्यात पहिले तीळ, हे तुम्ही बघितले असेल, तीळ पांढरे आणि तीळ काळे दोन प्रकारचे तीळ आपण पाहिले असेल. तर त्या तीळला इंग्लिशमध्ये सिस्यामम असं म्हणतात, सिस्यामम आणि सिसेम असं म्हणतात, आणि त्याचं बॉटनिकल नेम जे आहे ते सिस्यामम इंडिकम असे आहे. सिस्यामम इंडिकम आणि त्याला इंग्लिशमध्ये सिसेम असं म्हटलं जातं. आता आपण या व्हिडिओमध्ये या तिळाचे काय उपयोग आहेत आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिकली प्रात्यक्षिकरित्या याचं एक मिश्रण कसं बनवायचं ते बघणार आहोत. सगळ्यात पहिले तीळ, तीळ दोन प्रकारचे पांढरे आणि काळे. आता हे तीळ तुम्ही वापरता ते तिळाचे काय उपयोग, तर तिळाचे उपयोग जर बघायचे झाले तर तिळाचे उपयोग, सगळ्यात पहिला उपयोग जसे की आम्ही आपल्याला सांगितले, स्किन इन्फेक्शन जे आहे, तर स्किन इन्फेक्शन यावरती हे तीळ खूप उपकारी गुणकारी आहे, खूप उपयोगी आहे, गुणकारी आहे. स्किन ड्रायनेस जे असेल, म्हणजे त्वचेचा जो आजार असेल, त्वचा आजारावरती स्किन जी रुक्ष होती त्यावरती हा उपयोगी आहे. दुसरे, या दिवसात आपण कपला समोरी जातो, कप वात पित्त कप जो आपण म्हणतो, कप आपणाला होतो, तर या कफावरती सुद्धा कफ नाशक असे हे तीळ आहे. तर त्याला आपण ब्रॉन्कायटिस इन्फेक्शन म्हणतो, तर ब्रॉन्कायटिस प्रॉब्लेम कफनाशक जे आहे, तर हे तीळ कफनाशक आहे. तिसरी गोष्ट, तिळाचा काय उपयोग आहे, एखाद्या ठिकाणी आपल्याला जर वेदना होत असेल तर हे तीळ वेदनाशामक आहे. वेदनाशामक म्हणजे पेन रिलीव्हर, आपण त्याला म्हणतो पेन रिलीव्हर इंग्लिशमध्ये, वेदनाशामक हे तीळ आहेत. चौथी गोष्ट काय, खूप सारे युजेस आहेत तेलाचे. चौथी गोष्ट काय, तुमच्या हृदयरोगाचे जे प्रॉब्लेम आहेत, हृदयरोगाचे जे प्रॉब्लेम आहेत, तर हार्ट इन्फेक्शन, हार्ट डिसीजेस, हार्ट प्रॉब्लेम आपण ज्यांना म्हणतो, तर हार्ट प्रॉब्लेमवरती हे तीळ खूप गुणकारी आहे. त्यानंतर हृदयरोगाच्या ज्या मसल्स असतात, पेशी असतात, हृदयरोगाचे जे स्नायू असतात, त्या स्नायूंना मजबूत करण्याचे काम हे तीळ करत असते. तर हृदयरोगाचे हृदय जे आहे त्याचे जे स्नायू आहेत, त्या स्नायूंना हे काय करते, मजबूत करण्याचे काम हे करते. त्यानंतर आपले जे सांधेदुखी आहे, सांधेदुखी ज्याला आर्थरायटिस म्हणतात, सांधेवात जो आहे, तर सांधेवातावरती तिळाचं तेल लावलं तर सांधेवात हा बरा होतो, तर आपण आर्थरायटिस म्हणतो. ओके, आर्थरायटिस असं म्हटलं जातं. सांधेवातावरती हा तीळ खूप उपयोगी आहे. त्यानंतर आपण जर बघितले तर स्त्रिया या मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे मासिक धर्म जो म्हणतो आपण स्त्रियांचा मासिक धर्म, त्यालाच आपण पिरियड्स म्हणतो. महिन्यात चार दिवस हे पिरियडचे असतात, त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हणतो. तर मासिक धर्मामध्ये ज्या अडचणी येतात, ज्या स्त्रियांची मासिक पाळी अनियमित येते, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल, इरेग्युलर पिरियड्स येतात, त्या स्त्रियांना सुद्धा हे तीळ खूप गुणकारी आहे. तर मासिक धर्म, मासिक पाळी, मेन्स्ट्रुअल सायकल आपण ज्याला म्हणतो MC असं म्हटलं जातं. त्यानंतर जी लोक कायम आपण म्हणतो मूत्रविकाराने, म्हणजे किडनी इन्फेक्शन जसं आपण म्हणतो किडनीमध्ये जो खडा असतो तो, ओके, म्हणजे मूतखडा या विकारांनी जी ग्रस्त आहेत, त्या विकारावरती सुद्धा हे तीळ खूप गुणकारी आहेत. त्यानंतरचा अजून एखादा उपयोग काय तिळाचा,
तर पॉली युरिनेशन ज्या लोकांना सतत वारंवार मूत्रास जावे लागते, ओके, मूत्राशयाचा जो प्रॉब्लेम आहे वारंवार मूत्रास जावे लागते किंवा कमी प्रमाणात मूत्र होते म्हणजे पॉली युरिनेशन, युरिनरी इन्फेक्शन आपण ज्याला म्हणू शकतो पॉली युरिनेशन, त्या लोकांमध्ये सुद्धा या तिळाचा खूप उपयोग आहे. जर तीळ खाल्ले तर ह्या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात या प्रकारच्या प्रॉब्लेम्स मधून सुद्धा आपण काय करू शकतो, या प्रकारच्या प्रॉब्लेम्स मधून आपण बाहेर येऊ शकतो. सफर झालेला असू ते बाहेर येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले जे बोन्स आहे, जी हाडं आहे, हाडे आहेत, ती हाडे मजबूत करण्याचं काम सुद्धा या तिळाने केले जाते. हाडे मजबूत करण्याचं काम या तिळाद्वारे केले जाते. ते असे खूप सारे उपयोग या तिळाचे आहेत. तिळाच्या तेलाने मालिशही केली जाते. आपण आपल्या खाण्यामध्ये तीळ जरी वापरले, गुळासंघ वापरले, सुंठ्या संघ वापरले, तर त्याचे अनेक असे उपयोग आहेत. आता एवढे सारे उपयोग आहेत. आज आम्ही तुम्हाला कमीत कमी खर्चात तिळापासून जे आपले स्किन प्रॉब्लेम आहे, जे त्वचा रुक्ष होणे, ड्रायनेस येणे, हे जे त्वचे विकार आहे, त्यावरती आपण तिळापासून कमीत कमी खर्चात एक मिश्रण, म्हणजे त्याला आपण फॉर्म्युलेशन म्हणतो, ते फॉर्म्युलेशन कसं बनवणार, कसे तयार करू शकतो हे आपण आज इथे पाहणार आहोत. यानंतर आपण ते प्रात्यक्षिक लगेच पाहणार आहोत, ते फॉर्म्युलेशन कसे बनवायचे आहे. आता आपण यामध्ये एक प्रात्यक्षिक बघणार आहोत, तर हे फॉर्म्युलेशन किंवा मिश्रण कसं बनवायचं, तिळापासून आपण हे मिश्रण कसं तयार करू शकतो आणि आपली जी रुक्ष त्वचा असेल किंवा स्किन जी ड्राय होते त्यावरती हे आपण जे मिश्रण तयार करू त्याचा कसा उपयोग होऊ शकतो. प्रथमतः मी आपल्याला या मिश्रणाबद्दल माहिती देत आहे. हे बघा, यामध्ये मी या वाटीमध्ये हे तीळ घेतलेले आहेत. आपण बघू शकते पांढरे तीळ आम्ही यामध्ये घेतलेले आहेत. आणि यासाठी काय काय गरजेच्या गोष्टी, तर आपल्याला एक पांढरे तीळ हवे आहेत. हे जे आपली हळद, टर्मरिक जिला म्हणतो, ती हळद आपल्याला हवी आहे. एक एमटी वाटी आम्ही घेतली आहे, हा स्पून, आणि हे पाणी, आणि हे जे तीळ आहे त्याचं जे मिश्रण आपल्याला करायचं आहे, ते मिश्रण करण्यासाठी जे आपल्याला साधन हवं आहे ते साधन आम्ही यामध्ये घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला यामध्ये दाखवतो, ते तीळ जे आहेत हे तीळ घेऊन आपल्याला हे तीळ 10 ग्रॅम साधारणतः तीळ घ्यायचे आहेत आणि ते रात्रभर आपल्याला भिजत टाकायचे आहेत. एक 20 ml पाणी घ्यायचं आहे, 10 ग्रॅम तीळ, 20 ml पाणी, आणि त्या पाण्यात हे रात्रभर भिजत टाकायचे. तर काल रात्री आम्ही हे तीळ या पाण्यामध्ये भिजत टाकले होते. आता तुम्ही बघू शकते इथे तीळ थोडेसे फुगलेले आहेत. तर हे मिश्रण आता कसं तयार करायचं मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे तीळ आपण घेतले, रात्रभर आम्ही जवळपास 12 तास हे तीळ भिजवलेले आहे. आता मी तीळ काढत आहे, तीळ मी यामध्ये ओतत आहे. तुम्ही बघू शकता तीळ आपण याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. पाणी वेगळे करायचे आहे, फक्त आपणाला तीळ हवे आहे. तर तीळ मी यामध्ये काढून घेतलेले आहे. आणि यामध्ये तुम्ही एक गोष्ट अजूनही बघू शकता, हे तीळ टाकल्यानंतर हे जे पाणी आहे या पाण्याचा कलर थोडासा चेंज होतो. तर हा कलर चेंज होण्यामागं काय कारण असावं, तर यामध्ये जे अमायनो ऍसिड, आम्ले जे असतात, किंवा यामध्ये जी प्रथिनं असतात, किंवा सिसेमम नावाचं जे यामध्ये केमिकल असतं, या केमिकलमुळे कदाचित या पाण्याला हा कलर आला असावा. यानंतर तुम्ही बघू शकता आता मी यामधले जवळपास सगळे तीळ यामधून काढून टाकलेले आहेत. आता हे जे तीळ मी काढले यामध्ये मला काय करायचं आहे, आता ही जी हळद आपण आणलेली आहे, साधारणतः ही 1/2 ग्रॅम हळद, 1/2 ग्रॅम हळद आपण यामध्ये टाकत आहोत. ही हळद आम्ही यामध्ये टाकली, आपण बघू शकता ही हळद आम्ही यामध्ये टाकलेली आहे. साधारणतः आता ही हळद टाकली की यानंतर मॉर्टर पेस्टल, आपण जे म्हणतो इंग्लिशमध्ये मॉर्टर आणि पेस्टल, तर हा मॉर्टर पेस्टलचा वापर करून आपण यामध्ये हे मिश्रण बारीक करणार आहोत. हे मिश्रण बघा तुम्ही कसं मी बारीक करत आहे. तर हे मिश्रण सगळं तुम्हाला काय करायचं, एकजूट करून घ्यायचं आहे. हे आम्ही काय केलंय, सोपी यामध्ये प्रोसिजर आहे, सोपी गोष्ट आहे. कसं मिश्रण करायचं, तयार करायचं तुम्ही बघू शकता. यामध्ये मी हे मिश्रण बारीक करत आहे. आता थोडीशी एक गोष्ट अशी पण आहे, ज्यावेळेस तुम्ही मिश्रण एकत्र करता त्यावेळेस काही अंशी तुम्हाला एक गोष्ट जाणवते की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा ॲड करावं लागतं. थोडंसं पाणी तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे. साधारणतः 1 ml पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर हे मिश्रण आपल्याला फायनल करण्यासाठी, हे मिक्सचर एकत्र करण्यासाठी, जसे तुम्ही हे पण बघितलं असेल, आपले जे हळद आहे तिचे भरपूर सारे उपयोग आहेत. अँटीसेप्टिक म्हणून जखम झाली तर आपण हळद लावतो, तसे हळदीचे भरपूर सारे उपयोग आपल्या शरीरावरती असतात, शरीरामध्ये असतात. आपण रोजच्या जेवणात हळद पण घेत असतो.
तर यामध्ये बघा आम्ही हे मिश्रण जवळपास तयार केलेलं आहे, तर तुम्हाला साधारणतः एक 5 मिनिटं पूर्ण प्रेशर देऊन हे मिश्रण बारीक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे मिश्रण पूर्ण एकजीव करता, मिश्रण भक्क मिश्रण तयार करता, हे बघा यामध्ये तुम्हाला पेस्ट, जशी आपण आलेल्या असताची पेस्ट बनवतो तशी पेस्ट तुम्हाला यामध्ये जमा झालेली दिसेल. यामध्ये फक्त आपण 3 गोष्टी घेतलेल्या आहेत. पहिली काय, तीळ घेतली, हळद घेतली आहे, आणि तीळ हळद घेऊन आपण थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण केलेलं आहे. हे मिश्रण तुम्ही बघू शकता, यामध्ये अजून थोडेसे तुम्हाला बारीक करून घ्यायचे, तर आपण यामध्ये काय थोडंसं अजून मॉर्टर पेस्टरचे यूज करून याला बारीक करू शकतो, पावडर फॉर्ममध्ये तयार करू शकतो. हे मिश्रण आपण असं वाटीमध्ये टाकली, एमटी वाटी यासाठी घेतलेले आहे. हे मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण ज्यावेळेस आपण आंघोळीला जाऊ, तर आंघोळीला जाण्याआधी 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे मिश्रण तोंडाला लावायचं आहे. 15 मिनिटं तोंडाला हे मिश्रण लावून ठेवल्यानंतर तुम्ही आंघोळीला जाऊ शकता, आणि त्यानंतर तोंड धुतल्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा जी आहे ती त्वचा एकदम मऊ, सॉफ्ट, आपण जी म्हणतो सॉफ्ट त्वचा तुम्हाला दिसेल. सॉफ्ट त्वचेचा अनुभव तुम्हाला येईल. तुम्ही तुमच्या त्वचेवर हात फिरवला, तोंडावर हात फिरवला, तरी तोंड सॉफ्ट झाल्यासारखे तुम्हाला जाणवेल. आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे त्वचा ही आपली तेजस्वी पण होती या गोष्टीमुळे. तर हे फायदे इन शॉर्ट पडते. एकदा तुम्हाला प्रोसिजर सांगतो, 10 आपण जे तीळ घ्यायचं आहे त्याच्यात हळद टाकायचं आहे, त्याच्यात थोडंसं पाणी घ्यायचं आहे, मॉर्टर पेस्टलच्या साहाय्याने याला बारीक करून घ्यायचं आहे, आणि हे मिश्रण तयार होतं त्याला 15 मिनिटं आधी आंघोळीच्या 15 मिनिटं आधी तोंडावर लावायचं आहे. अशा प्रकारे आपण एक स्वस्तात एकदम कमी दरात हे मिश्रण तयार केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, जे हेवी प्रॉडक्ट, मोठमोठे प्रॉडक्ट्स आहे ज्याच्या कॉस्ट 1000 रुपये 500 रुपये हे वापरण्यापेक्षा, हे आयुर्वेदिक मिश्रण आजीबाईचा बटवा हे जे आपण बघतो त्याप्रमाणे हे मिश्रण आपण तयार करू शकतो. भरपूर घरांमध्ये या मिश्रणाचा वापर होतो. यालाच आपण, तुम्ही बघितलं असेल तर या मिश्रणाला जसं आपण दिवाळीच्या वेळेस हे लावतो, दिवाळीच्या वेळेस आपण उटणे लावतो, तसे हे उटणे यामध्ये आपण तयार केलेले आहे. तर हे आज डॉक्टर भूषण बायोलॉजीच्या माध्यमातून आपण एक मिश्रण तयार केले आहे. मिश्रण कसे बनवायचे हे शिकलो आहोत. असेच भरपूर सारे आपले व्हिडिओज जे प्रॅक्टिकल स्वरूपात आयुर्वेदिक वनस्पती असेल, मेडिसिनल प्लांट असतील, त्यांच्यावरती आपण इथून पुढे काही व्हिडिओ बनवणार आहोत. तर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.